बा, आम्ही हत्यार उचल। अल्लाह, क्या बात है शंभू राजे, हम आपके इस फैसले से बेइंतहा खुश हैं। आम्ही मोहिमे साठी तैयार आहोत, विश्वास ठेवा। विश्वास है शंभू राजे, आप पर हमारा पूरा पूरा एतबार है। लेकिन एक बात कहना चाहता हूँ, ये गोपालगढ़ की जो मुहिम फतेह करने के बाद आपने ना नहीं कही, हाँ ही कही थी, है ना? लेकिन बाद में आप पलट गए। क्या कहा था उस वक्त आपने? स्वराज के खिलाफ हम तलवार ना ही उछलता, ऐसा कुछ कहा था आपने? मुल्ला अहमद, आम्ही शेवट पर्यंत बोलल्या प्रमाणे स्वराज्या विरोधात तलवार उचललीच नाही। मुल्ला अहमद, जुबान ज्यादा मत चलाना। शंभू राजे ने हाँ कहा है तो वो करके दिखाएंगे। इजाजत चाहते हैं शंभू राजे? पूर्ण एपिसोड पहा Z5 पर। महाराज माफी असावी, परंतु धाराऊंचा भाबडेपणा सर्वांनाच ठाऊक आहे। हो, त्यांनी शंभू राजांना दूध पाजले आहे, लहानाचे मोठे केले आहे, त्यामुळे त्यांची साक्ष ही माया ममतेची साक्ष असणार। त्याला दरबारी निवाड्यात काय किंमत असणार? कृपा करून त्यांना जागेवर बसण्यास सांगाल। आणि त्यातूनही जर आपल्याला साक्ष द्यायची असेल तर त्यांनी शिवस्वरूप बाबांचे खरे नाव सांगावे। शिवस्वरूप बाबांचं नाव नाही माहित, पर महाराज युवराज लई साधा सरळ आहेत, अवरात्रंदिस तुमचा जप करायचं। स्वराज्याच्या कुलमुक्त्यारांना भेटायला स्वतः महाराज शृंगारपुरात येणार, त्यामुळे आज तालीम नाही, अश्वदळ नाही, न्यायनिवाडे नाही, काही काही नाही। आज फक्त आबासाहेबांची वाट पाहणार। तुम्ही शृंगारपुरात येणार, कोणी स्वतः रस्त झाडलं, देवळं धुतली, त्यांच्या हातनं कधी काय वाईट नाही घडायचं। बालाजी पंत हेच म्हणत होते, धाराऊ अक्का भाबड्या आहेत, पण त्यांचा भाबरेपणा हा पुरावा होत नाही। महाराज, मला असे वाटते की आपण अधिक खोलात न जाता। महाराज, आम्ही शृंगारपुरात होतो, परंतु आता न्यायासनावर बसलो आहोत म्हणून बोलू शकत नाही। आणि जरी न्यायासनावर बसलो नसतो तरी पतीची बाजू घेतली म्हणून आम्हाला बोलू दिलं नसतं। परंतु या सगळ्या आरोपांना योग्य ते उत्तर देण्यासाठी अजूनही एक साक्ष बाकी आहे। आता कुणाची साक्ष? ज्या व्यक्तीला आमच्या एवढीच युवराजांबद्दल माहिती आहे, त्यांच्या प्रत्येक निर्णयात ती सहभागी होती, अशा व्यक्तीची साक्ष दरबारात पेश करण्यात यावी। कोणाची साक्ष? कवी कलश। महाराज प्रणाम। दरबार में बैठे सभी मंत्री महोदय को कवि कलश का सादर प्रणाम।
तुला तर आमचा कोपरापासून राम राम। हो अनाजी, अहो तुम्ही मंत्री आहात, ही भाषा शोभत नाही तुम्हाला। अहो याला अशीच भाषा वापरावी लागते, कारण हे रामायण जे घडलंय ते याच्यामुळेच घडलंय। माझ्यामुळे जर रामायण घडलं असेल तुम्ही भाग्यवान समजा, कारण माझा राम युवराज आहे। महाराज, मी कान्य पूज्य कनोजी ब्राह्मण, उच्चतम ब्राह्मण, भारत वर्षातील अत्यंत पवित्र समजलं जाणारं आमचं कान्य पूज्य कुळ, सर्वाधिक धर्माबद्दल मी जागरूक आहे। आणि म्हणूनच असं मी म्हणतो की मला कुठेही जाणवलं नाही की युवराजांनी धर्मात ढवळाढवळ केली किंवा धर्म भ्रष्ट केला। मग रेडे मारून रक्ताने भिजलेल्या धोत्रावर अघोरी उपासना कोणी केली? शेतकऱ्यांच्या शेतात शिरलेला नासधूस करणाऱ्या रानरेड्याला मारणं चूक नव्हतं, आणि मद्य आणि मांसाची उपासना त्यांनी कधीही केली नाही। खाल्लेल्या मिठात जागडत चालले जडू। आम्ही जागतो, आपणही जागा। ते तू आम्हाला सांगू नकोस, आम्हाला एवढेच सांग, प्रत्यक्ष देवा समान असणाऱ्या आमच्या महाराजांचं आयुष्य कमी व्हावं यासाठी याने कलशाभिषेक विधी केला, हा किती खरं बोलणार आहे? बिलकुल गलत, हमने ऐसा कभी सोचा नहीं था। हिंदूंच्या प्रत्येक पूजेत कलश असतोच, त्यामुळे प्रत्येक पूजेत कलशाभिषेक होतोच, पण त्यामुळे पूजा घालणाऱ्या व्यक्तीच्या पिताश्रींचं आयुष्य कमी होतं असं कुठल्याही शास्त्रात केलं नाही, आमच्या ऐकिवात नाही। आपण अर्थाचा अनर्थ केलाच। मातोश्री, एक बुरुज तटबंदी सोडले तर सगळेच विरोधात गेलेत व युवराजांच्या। दबाज धरून बसले होते सगळेजण, संधी मिळताच तुटून पडले। प्रत्येक गोष्टीचा खोटा अर्थ काढताय, आणि तो खोटा अर्थ कसा खरा आहे हे मोठ्या खुबीने महाराजांना पटवून देताय। त्यात तर सगळे तरबेजच आहेत। जो कोणी युवराजांच्या बाजूने साक्ष देतोय त्याला एकटं पाडून खोटं ठरवतायत ही मंडळी। बघा ना, आता आपल्या धाराव म्हणा किंवा कवी कलश म्हणा, एवढं तळमळीनं सांगतात, पण ही दरबारी कामकाजात तरबेज असणारी मंडळी त्यांना ताकास तूर लागू देत नाही। त्यांना शंभू राजांना स्वराज्य द्रोही म्हणून ठरवायचंच। ते काय स्वराज्य द्रोही म्हणून ठरवतील मातोश्री? युवराजांचं स्वराज्य प्रेम आम्ही पाहिलंय, पण आता न्यायासनावर बसलो आहोत म्हणून काही बोलू शकत नाही। महाराज काही बोलू शकत नाहीत कारण छत्रपती म्हणून ते सिंहासनावर बसले, आणि स्वतःची बाजू मांडायला युवराज दरबारात हजर नाहीत। त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी एवढी मोठी फौज, आणि त्यांची बाजू मांडायला मात्र कोणीच नाही। काय करावं मातोश्री? युवराजांवरचा आरोप सिद्ध झाला तर? युवराज हरले तर? सुनबाई, हरल्याचं वाईट नाही वाटणार, पण असत्याने सत्यावर कुरघोडी केली ते नाही चालणार। ठीक आहे, इथंच आहे सवय, चला तुम्ही। भवानी बाळ, हा तेच तेच बघून आलो, आता महाली जाऊन आलो। काही खाल्लं त्यांनी? होय, दही भात खाल्लाय। गोष्ट पाहिजे, आई पाहिजे, हव गोष्ट गोष्ट करत थोड्या रडल्या आणि झोपी गेल्या। बारा महालात त्या एकट्या सुखी आहेत। पूर्ण एपिसोड पहा Z5 वर।